महाराष्ट्रात दिवाळीचा सण विविध प्रथा परंपरेनुसार साजरा केला जातो। दिवाळीतच मातीचे किल्ले बनवण्याची परंपरा होती, परंतु ही परंपरा आता लोप पावत चालली आहे। या लोप पावत चाललेल्या परंपरेला जिवंत ठेवत घनसोली येथील आनंदनगरच्या जय मल्हार समूहाद्वारे मागील 2 वर्षांपासून दिवाळीमध्ये मातीचे किल्ले बनवले जात आहेत। या समूहामध्ये 8 जणांचा समावेश आहे, ज्यामध्ये शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांसह युवा प्रोफेशनल देखील सामील आहेत। असं मांडलं जात आहे की मातीपासून किल्ले बनवण्याची 300 वर्षापूर्वीची परंपरा आहे। महाराष्ट्राचे शूर योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना सन्मान देण्यासाठी किल्ले बनवण्याची परंपरा आहे। शिवाजी महाराजांना अतिशय बुद्धिमान अशी ख्याती प्राप्त आहे, ज्यांचे विविध राज्यात अनेक किल्ले आहेत। आपल्या बालपणात मराठी राजे शिवाजी महाराज मातीचे किल्ले बनवत। मल्हार समूहाचे सदस्य अजय घोडगे यांनी याचीच अधिक माहिती दिली। प्रथम NMTVचे आम्ही धन्यवाद करतो, कारण की ते आमच्यापर्यंत पोहोचू शकले आणि जे आम्ही मेहनत केलेले याचं फळ आम्हाला भेटलेलं आहे। आणि जवळपास आम्हाला 10 ते 8 दिवस आम्हाला लागलेले हा किल्ला बनवण्यासाठी। आणि या किल्ल्याची उंची जर बघायला गेलं 3000 फूट अशी आहे। आणि या किल्ल्याचं नाव आहे सज्जनगड म्हणून। आणि याच्यामध्ये मदतीसाठी मेन म्हणजे त्यांचं संजय बालचंद्र म्हात्रे यांनी पूर्णपणे मदत केलेली आहे। आणि त्यांच्यामुळेच हे सर्व किल्ल्याचं काम आम्ही सहकार्य केलेलं आहे पूर्णपणे। NMTVशी बोलताना मुलांच्या तरुण प्रोफेशनल्सच्या समूहाने किल्ला बनवण्यासाठी केलेले प्रयत्न कथन केले। मी 8 लोगों ने मिलकर बनाए और 10 दिन लगे बनाने को। आम्ही असा किल्ला बनवलेला आहे, सज्जनगड बनवलेलं आहे, ते रामदास स्वामीचे आहे। वास्तवामुळे आम्ही हा किल्ला बनवलेला आहे। रात्रीचं कामावरून म्हणजे दिवसभरात काम करून आम्ही रात्रीचं कामावरून येऊन 9:30 वाजता येऊन 1-1 वाजेपर्यंत 2-2 वाजेला आम्ही किल्ल्याचं काम थोडं करत होतो। दिवसा ते दुसरे करत होते, पण आम्ही थोडं काम करून तेवढं किल्ला आम्ही उभा करून व्यवस्थित बांधला आहे। सज्जनगड किल्ला त्रिकोणी आकाराचा आहे आणि आम्ही हा 16 बुरुजांच्या ऐवजी 11 बुरुजांचा किल्ला बनवलेला आहे। जागा कमी असल्यामुळे आम्ही हा किल्ला कमी याच्यामध्ये बनवलेला आहे, 11 बुरुजामध्ये बनवलेला आहे। मेन म्हणजे इथे ढाब्याचा मारुती आहे, कॉर्नरलाच पहिला इथे ढाब्याचा मारुती आहे। त्याच्या पुढे महादेव मंदिर आहे, सोना खंबाळे तळे आहे, त्याच्या पुढे राम मंदिर आहे, मुक्काम तळ आहे, समर्थांचं मठ आहे, सोनाळे तळे आहे, धर्मशाळा आहे, श्री समर्थ मठ आहे। आणि जिथे रामदास स्वामी झाडाखाली बसतात मार्गदर्शन करतात, तिथे शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी तिथे बसलेले आहेत। कॅमेरामॅन विजय बडीगरसह ग्रीष्मा मोदीचं वृत्त।